पुणेकर हे त्यांच्या मार्मिक टिपणीसाठी ओळखले जातात. पुण्यातील पेट्यांमध्ये आजही पुणेरी पाट्या लावलेल्या पाहायला मिळतात. त्यामुळे पुणेकरांना वाहतुकीचे नियम तसेच इतर कायद्यांची माहिती देण्यासाठी पुणे पोलिसांनी याच पाट्यांचा आधार घेतला आहे. एका संस्थेकडून पोलिसांनी विविध पाट्या तयार करून घेतल्या. त्यात पुणेकरांची जागृती करण्यात आली होती. सुरुवातीला या पाट्या पोलीस आयुक्तालयामध्ये लावण्यात आल्या होत्या. तिथे येणाऱ्या नागरिकांना या पाट्या वाचता येत होत्या. आता या पाट्या विविध पोलीस स्टेशन आणि पोलीस चौकीच्या बाहेर लावण्यात आल्या आहेत. फरसखान आणि विश्रामबाग या पोलीस स्टेशनच्या बाहेर या पाट्या लावण्यात आल्या आहेत. तसेच बालगंधर्व पोलीस चौकीच्या बाहेर देखील अशा पाट्या लावण्यात आल्या आहेत. या पाट्या आता नागरिकांच्या आकर्षणाचे केंद्रबिंदू होत आहेत. बालगंधर्व येथून जाणारे नागरिक आवर्जून 2 मिनिटे थांबून या पाट्यांवर काय लिहिले आहे ते पाहत आहेत. पोलिसांचे कायदे देखील अत्यंत मार्मिक पद्धतीने या पाट्यांमध्ये मांडण्यात आले असल्याने नागरिकांचे मनोरंजन आणि कायद्यांबाबत जागृत देखील होत आहे. पुणे तिथे काय उणे असं म्हटलं जातं. तसंच पुणेरी पाट्या देखील जगभरात प्रसिद्ध आहेत. समोरच्या व्यक्तीला कमीत कमी शब्दामध्ये संदेश कसा पोहोचावा हे पुणेकरांची ही मार्मिक पद्धत या पाट्यांमधून दिसून येते. या पाट्यांचाच उपयोग आता पुणे पोलिसांकडून देखील केला जातो आहे. पुणेकरांना कायदा आणि इतर गोष्टींची माहिती मिळावी यासाठी पुणे पोलीस आयुक्तामध्ये डॉक्टर व्यंकटेश यांच्या हस्ते आयुक्तालयात या पुणेरी पाट्यांचं उद्घाटन करण्यात आलं.